नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वैकेंसी घेऊन आलेलो आहे। भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्ट गार्ड तर्फे आजची वैकेंसी निघालेली आहे। पगार जो आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 56,100 ते 2,25,000 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळणार आहे। महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। शिक्षण जे आहे तुम्ही 12वी पास असाल किंवा पदवी तुमची झालेली असेल तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे मित्रांनो 2/9/2022 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो आपण आलेलो आहे इंडियन कोस्ट गार्ड म्हणजे भारतीय तटरक्षक दल यांच्यातर्फे जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे। तर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत। ग्रुप ए गॅझेट ऑफिसर या पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे। तर सगळ्यात पहिली जी या ठिकाणी आहे जनरल ड्युटी GDसाठी या ठिकाणी ब्रँच आहे। तर या ठिकाणी वय जे आहे तुमचं 1 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान या ठिकाणी तुमचे जन्म झालेला असणं आवश्यक आहे। शैक्षणिक पात्रता जी आहे तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। 60% मार्कापेक्षा जास्त मार्क तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे। मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स ॲज अ सब्जेक्ट तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे इंटरमिजिएट आणि 12वीसाठी। त्यानंतर मित्रांनो पुढची जी ब्रँच आहे या ठिकाणी कमर्शियल पायलट लायसन्स SSA आहे। तुम्ही या ठिकाणी 12वी उत्तीर्ण असाल सायन्स आणि मॅथमॅटिक्स या विषयासहित 55% मार्क तुम्हाला जर असतील तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात। त्याचबरोबर तुमच्याकडे या ठिकाणी कमर्शियल पायलटचं लायसन्स असणं आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे टेक्निकल मेकॅनिकल ब्रँचसाठी आहे। या ठिकाणी मित्रांनो तुमचा जन्म जो आहे 1 जुलै 1997 ते 30 जून 2001 दरम्यान या ठिकाणी झालेला असणं आवश्यक आहे। मेल कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। शैक्षणिक पात्र जे आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो तुमच्याकडे इंजिनिअरिंग डिग्री असणं आवश्यक आहे। नॅव्हल आर्किटेक्चरमध्ये मेकॅनिकलमध्ये मराईन ऑटोमोटिव्हमध्ये मर्चंटॅट्रिक्समध्ये इंडस्ट्रीयल अँड प्रोडक्शनमध्ये मेट्रॉलॉजीमध्ये डिझाईन आणि एरोनॉटिकल ऑर एरोस्पेसमध्ये 60% मार्क्स आहेत। यापैकी कुठलीही एक डिग्री जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे टेक्निकल ब्रँचसाठी आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्ससाठी आहे। या ठिकाणी मित्रांनो मेल कॅन्डिडेट अर्ज करू शकणार आहात। इंजिनिअरिंग डिग्री तुमच्याकडे या ठिकाणी असणं आवश्यक आहे इलेक्ट्रिकल ऑर इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा टेलिकम्युनिकेशनमध्ये इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये पॉवर इंजिनिअरिंगमध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये 60% मार्कासहित जर तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर मित्रांनो पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे लॉ एंट्रीसाठी। या ठिकाणी तुमच्याकडे लॉची डिग्री असणं आवश्यक आहे 60% मार्कासहित। मेल फिमेल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीतून या ठिकाणी येत असाल तर या ठिकाणी तुम्हाला SC ST साठी 5 वर्षाचं आणि OBC साठी 3 वर्षाचं इज रिलॅक्सेशन देण्यात येणार आहे। या ठिकाणी पोस्ट वाईज वॅकन्सी दिलेल्या आहे। आपण ज्या पोस्टसाठी अर्ज करत असाल त्यासाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे। टोटल या ठिकाणी 71 वॅकन्सीज निघालेल्या आहेत। अर्ज जे आहेत मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी सादर करायचे आहेत। 17 ऑगस्ट 2022 ते 7 सप्टेंबर 2022 तुम्ही या ठिकाणी अर्ज ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी सादर करू शकता। या ठिकाणी फीस पेमेंट जे आहे मित्रांनो तुम्हाला 250 रुपये या ठिकाणी करावं लागणार आहे। तुम्ही जर SC ST कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फीस पेमेंट करण्याची आवश्यकता नाही। अधिक माहितीसाठी मित्रांनो या ठिकाणी ईमेल आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। आपण अधिक माहितीसाठी या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता। तुमचं या ठिकाणी रायटिंग टेस्ट होणार आहे त्या संदर्भातील या ठिकाणी शेड्यूल या ठिकाणी दिलेला आहे। पे स्केल जे आहे मित्रांनो या ठिकाणी असिस्टंट कमांडंट या पदासाठी तुम्हाला 56,100 रुपये पेमेंट या ठिकाणी मिळणार आहे। डेप्युटी कमांडंटसाठी या ठिकाणी 67,700 रुपये कमांडंट जीसाठी या ठिकाणी 78,800 रुपये कमांडंटसाठी 1,23,100 रुपये पगार तुम्हाला मिळेल। डेप्युटी इन्स्पेक्टर जनरलसाठी या ठिकाणी 1,31,100 रुपये पगार असणार आहे। इन्स्पेक्टर जनरलसाठी या ठिकाणी 1,44,200 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी मिळेल। त्यानंतर मित्रांनो ॲडिशनल डायरेक्टर जनरलसाठी या ठिकाणी 1,82,200 रुपये पगार तुम्हाला मिळेल। डायरेक्टर जनरलसाठी 2,25,000 रुपये पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला मिळत राहण्यासाठी।
अर्ज करणे अगोदर आपण सर्व पी डी एफ व्यवस्थित वाचा, शैक्षणिक पात्रता वगैरे व्यवस्थित बघून या ठिकाणी अर्ज करा. पी डी एफची लिंक आणि अप्लाय करण्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.